रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या वतीनं सात रस्त्याच्या बसस्टॉपजवळ माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवण्यात येत असून याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरातील अनावश्यक कपडे गरिबांना पोहोचवण्याच्या हेतूनं रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे सात रस्ता चौकातील बसस्टॉपच्या बाजूला माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवण्यात येत असून त्या ठिकाणी शहरातील अनेक नागरिक आपल्या वापरात नसलेले घरातील कपडे आणून जमा करत असून कोणाला या कपड्यांची गरज आहे त्यांनी या ठिकाणाहून आवश्यक ते कपडे घेऊन जात आहेत. याबाबत रोटरी क्लब सोलापूर स्मार्ट सिटीचे सेक्रेटरी नागेश शेंडगे यांनी या उपक्रमाबाबत अधिक माहिती दिली. माणुसकीची भिंत हा आमचा उपक्रम सध्या आज आणि उद्या दोन दिवस चालू आहे. आपल्याला जे लोक आहे ते आमच्याकडे द्या, आम्ही ते जे गरीब वंचित लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आता तुम्ही बघताच आहे की बरेचसे लोक येऊन ज्यांना हव्या असलेल्या वस्तू घेऊन जातात. त्याच्यामध्ये कपडे आहे, शैक्षणिक साहित्य आहे, बूट, चप्पल, फर्निचर, जे काही आपल्या घरामध्ये आपल्याला नको आहे ते तुम्ही आमच्याकडे आज आणि उद्या आणून द्या आणि इथून लोक घेऊन जातील आणि शिल्लक राहिलेले पण आम्ही वंचितांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ज्यांच्याकडे घरात वापरात नसलेले चादर, ब्लँकेट, स्वेटर, मफलर, साड्या, पॅन्ट, शर्ट, विविध कपडे अशा वस्तू या ठिकाणी आणून जमा करावेत. ज्या कोणी गरिबांना ते लागेल येथून घेऊन जातील. या माणुसकीच्या भिंतीस सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहनही रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे.